सहोदर सहोदरियरे, अब तक आप कर्नाटक के सभी दलों का घोषणा पत्र मैनिफेस्टो देख चुके हैं, उसकी विवेचना भी कर चुके हैं। बीजेपी का मैनिफेस्टो उसके लिए वचन पत्र है, संकल्प पत्र है, जिसमें कर्नाटक को देश का नंबर वन राज्य बनाने का रोड मैप है। आप बताओ मेरे भाइयों बहनों, कर्नाटक को नंबर वन बनाना है? कर्नाटक को नंबर वन बनाना है? और दूसरी तरफ कांग्रेस के घोषणा पत्र में क्या है? कांग्रेस के घोषणा पत्र में ढेर सारे झूठे वायदे। कांग्रेस का घोषणा पत्र मतलब तालाबंदी और तुष्टीकरण का बंडल है। कांग्रेस के पूरे घोषणा पत्र में क्या लिखा है? ये वापस ले लेंगे, ये हटा देंगे, वो निरस्त कर देंगे, उसे रोक देंगे, इस पर प्रतिबंध लगा देंगे। ये कर्नाटक की जनता को ये देने वाले हैं, यही इनका फोकस है। और अब तो कांग्रेस की हालत इतनी बुरी है, इतनी बुरी है, उनके पैर कांप रहे हैं। और इसलिए कांग्रेस को मेरे जय बजरंगबली बोलने पर भी आपत्ति होने लगी है। तुष्टीकरण के लिए कांग्रेस किस हद तक जा रही है, ये देश और कर्नाटक के लोग देख रहे हैं। ಸಹೋದರ ಸಹೋದರಿಯರೇ, ಈಗಾಗಲೇ ನೀವು ಕರ್ನಾಟಕದ ಎಲ್ಲ ಪಕ್ಷಗಳ ಚುನಾವಣಾ ಪ್ರಣಾಳಿಕೆ ನೋಡಿದ್ದೀರಿ, ಅದರ ವಿಮರ್ಶೆ ಮಾಡಿದ್ದೀರಿ. ಬಿಜೆಪಿಗೆ ಚುನಾವಣಾ ಪ್ರಣಾಳಿಕೆ ಕರ್ನಾಟಕವನ್ನ ದೇಶದ ನಂಬರ್ ಒನ್ ರಾಜ್ಯ ಮಾಡುವ ಮಾರ್ಗಸೂಚಿಯ ಸಂಕಲ್ಪ ಪತ್ರವಾಗಿದೆ. ಆದರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಘೋಷಣಾ ಪತ್ರದಲ್ಲಿ ಏನಿದೆ? ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಘೋಷಣಾ ಪತ್ರ ಸುಳ್ಳು ಆಶ್ವಾಸನೆಗಳಿಂದ ತುಂಬಿದೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಘೋಷಣಾ ಪತ್ರ ನಿಷೇಧ ಮತ್ತು ತುಷ್ಟೀಕರಣಗಳ ಕಂತೆಯಾಗಿದೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಪೂರ್ಣ ಪ್ರಣಾಳಿಕೆಯಲ್ಲಿ ಇದನ್ನು ವಾಪಸ್ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತೇವೆ, ಅದನ್ನು ಬಿಡುತ್ತೇವೆ, ಅದಕ್ಕೆ ನಿಷೇಧ ಹಾಕ್ತೇವೆ, ಇದನ್ನು ನಿಲ್ಲಿಸ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದನ್ನು ಬಿಟ್ಟರೆ ಬೇರೆ ಏನೂ ಇಲ್ಲ. ಈಗ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಬುಡವೇ ಅಲ್ಲಾಡುತ್ತಿದೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿಗೆ ನಾನು ಬಜರಂಗ ಬಲಿ ಹೇಳುವುದರಲ್ಲಿಯೂ ಆಪತ್ತು ಕಾಣುತ್ತಿದೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ತುಷ್ಟೀಕರಣಕ್ಕಾಗಿ ಯಾವ ಹಂತಕ್ಕೂ ಇಳಿಯಬಲ್ಲದು ಅನ್ನುವುದನ್ನು ದೇಶದ ಮತ್ತು ಕರ್ನಾಟಕದ ಜನತೆ ನೋಡುತ್ತಿದೆ.